खानापूर तालुक्यातील निसर्गमय वातावरणात प्रथमच आपले हक्काचं मंगल कार्यालय म्हणजे शिवसागर मंगल कार्यालय। तुमचं शुभ कार्य थाटामाटात करण्यासाठी 13,000 स्क्वेअर फूटचा प्रशस्त हॉल, 6,000 स्क्वेअर फूटचा डायनिंग हॉल, स्टेज सह 18,000 स्क्वेअर फूटचा लॉन आणि स्टेज वर आता साखरपुडा लग्न रिसेप्शन नामकरण वाढदिवस थाटात साजरा होणार। स्वतंत्र एसी सुविधा, गरम पाण्याची सोय, 50 पाहुण्यांची राहण्याची व्यवस्था यांसारख्या भरपूर सोयी सुविधा। शुभ कार्य तुमचं, सहकार्य आमचं। मग चला तर आपले शुभ कार्य अविस्मरणीय करण्यासाठी आजच शिवसागर मंगल कार्यालयाला भेट द्या। बानूरगड गावचा इतिहास खूप कमी लोकांना माहीत असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्यांचे विश्वासू असणारे बहिरजी नाईक यांची समाधी खानापूर मतदारसंघात असणे हे मतदारसंघाचे भाग्य आहे। बहिरजी नाईक यांचा इतिहास पुढील पिढीला प्रेरणादायी होईल या स्मारकास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे। विकास कामात बानूरगड तालुक्यात नेहमीच पुढे राहील असा विश्वास आमदार अनिल बाबर यांनी यावेळी व्यक्त केला आहे। खानापूर तालुक्यातील बानूरगड येथे विविध विकास कामाचे उद्घाटन आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी ते बोलत होते। कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्य सुहास शिंदे, जिल्हा परिषद सदस्य नीलम सकटे, माजी चेअरमन राजाभाऊ शिंदे, खानापूरचे नगराध्यक्ष तुषार मंडले, लोकनियुक्त सरपंच सज्जन बाबर, संभाजी जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। आमदार बाबर म्हणाले, खानापूर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात टेंबू योजनेचे पाणी मिळावे हे माझे ध्येय होते, ते साध्य होत आलं आहे। 6व्या टप्प्याने राहिलेल्या गावांना पाणी मिळणार आहे। बानूरगड गावास उन्हाळ्यात पहिला पाण्याचा टँकर लावावा लागत होता, मात्र टेंबू योजनेमुळे ही परिस्थिती बदलणार असून गावात पिण्याचे पाणी मिळाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही। गावचे सरपंच सज्जन बाबर यांच्या माध्यमातून विकासाची सर्व कामे केली जात आहे। यावेळी जिल्हा परिषद शाळा, नवीन इमारत, महादेव मंदिर, बहिरजी नाईक समाधीकडे जाणारा रस्ता, 25-15 अंतर्गत हनुमान मंदिर समोर पेव्हिंग ब्लॉक बसवणे, 14वा वित्त आयोगातून वॉटर ATM बसवणे, सामाजिक सभागृहासमोर पेव्हिंग ब्लॉक बसवणे, खंडोबा मंदिर समोर पेव्हिंग ब्लॉक आणि अंतर्गत दुरुस्ती अशा विविध कामांचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी संभाजी जाधव, माजी सभापती दादासाहेब पाटील, हिवरे सरपंच रामकृष्ण सुतार, ताडचीवाडी सरपंच अनिल मंडले, पोपटमाने प्रदीप गायकवाड व ग्रामस्थ उपस्थित होते। लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, इस्लामपूर।